वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मोरे चौक ते वैष्णोदेवी उद्यान या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सी सेक्टर मधील वैष्णोदेवी माता उद्यानाजवळ एन वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. याकडे MIDC प्रशासनाचे खुलेआम दुर्लक्ष होत असल्याने येथून ये जा करणाऱ्या पादचारी आणि वाहनधारक कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी अनेकातून होत आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रात विकासाच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून MIDC प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा मोठा आर्थिक निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मोरे चौक ते वैष्णोदेवी उद्यान या अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर साचत असून येथून ये जा करणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच सध्या मान्सून ऋतूही तोंडावर आला असून पावसाळ्यापूर्वी कुठलेही कामे प्रशासनाने हाती घेतलेली नाही. विशेष म्हणजे बजाजनगर या नागरी वसाहतीत गेल्या 20 वर्षानंतर प्रथमच मुख्य आणि अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण आणि नव्याने डांबरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे कामही निकृष्ट होताना दिसत आहे. यावर अनेकदा अनेकांनी आवाज उठूनही ठेकेदाराची मुजोरी सुरूच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पावसाळा सुरू होताच हे कामही रेंगाळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सदरील कामाची गती वाढवून हे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रात निसर्गरम्य एकमेव वैष्णोदेवी मंदिर असून येथील उद्यानात नेहमी कामगारांची वर्दळ असते. मात्र येथील मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असून पादचारी आणि कामगारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कामगारांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने इतर सेक्टरप्रमाणे येथील मुख्य मोरे चौक ते वैष्णोदेवी उद्यान मंदिर दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावरील सांडपाण्यावर योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वाळूजहून सुदाम गायकवाड, AIN News, औरंगाबाद.